नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी चंदिरी टी व्ही या यूट्यूब चॅनलवर मराठी चित्रपटातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे पूजा सावंत पूजा सावंतचे नाव डोळ्यासमोर आले की तिचे सुंदर अभिनय असलेले चित्रपट आपल्या समोर येतात पूजा सावंत या अभिनेत्रीचा सा जन्म पंचवीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी झाला पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची तीस वर्ष अभिनय क्षेत्रात काम केले आहे तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत पूजा यांचे वडिलांनी मराठी नाटकामधून काम केले आहे वडिलांकडूनच पूजाला अभिनयाचा वारसा मिळालाय असं पूजा सावंत यांचं म्हणणं आहे पूजा सावंत यांचे शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण वडाळ्याच्या यमाई महाविद्यालयातून पूर्ण केले पूजा सावंतला लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने ती नेहमी नृत्य स्पर्धा आणि नाटकामध्ये अभिनय करायची व अनेक बक्षिसं मिळवायची पूजा सावंतला लहानपणीपासूनच प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते पक्षी व प्राण्यांची आवड असल्याकारणाने तिने तिच्या घरीसुद्धा प्राणी पाळलेत दोन हजार आठ साली पूजाने महाराष्ट्र टाईम्सच्या श्रावण क्वीन या स्पर्धेत भाग घेतला त्यामध्ये आपल्या अभिनय आणि नृत्याने तिने स्पर्धासुद्धा जिंकली या स्पर्धेचा जज असलेल्या सचित पाटील यांनी पूजाचा अभिनय पाहून तिला आपल्या आगामी चित्रपट शणभर विश्रांती या चित्रपटाची ऑफर दिली पूजानेही लगेच होकार दिला अशा पद्धतीने पूजा मराठी चित्रपट सृष्टीत आली पूजाने बुगी उगी आणि मराठी टी व्ही शो एकापेक्षा एक जल्लो सुवर्णयुगाचा यासारख्या शोमध्ये कधी अभिनयाची तर कधी नृत्याने प्रेक्षकाचे मन जिंकली त्यानंतर तिने वाजले की बारा या टी व्ही शोचे होस्टिंग पण केले दोन हजार दहामध्ये हिंदी चित्रपट तुम मिलो तो सही मध्येही एक छोटी भूमिका तिने निभावली होती त्यानंतर अंकुश चौधरी सारख्या सुप्रसिद्ध मराठी कलाकारासोबत झक्कास या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका निभावली हा चित्रपट दोन हजार अकराचा चा ब्लॉक बस्टर चित्रपट ठरला त्यानंतर पूजाने सतरंगी रे सांगतो ऐका निळकंठ मास्टर पोस्टर बॉईज अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या तसेच निलकंठ मास्तर या चित्रपटातील एका गाण्यासाठी तिने नृत्य दिग्दर्शनही केले दोन हजार पंधरामध्ये पूजाने चंद्रकांत कनसे यांच्या दगडी चाळ या चित्रपटात पुन्हा अंकुश चौधरीसोबत काम केले हा सुद्धा चित्रपट प्रचंड गाजला पूजा ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतेच दरम्यान पूजाने दिलेल्या मुलाखतीत पूजाला तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी विषयी विचा विचारलं असता पूजाने सांगितलं की तिला मोजके चित्रपटात काम मिळण्याचे कारण आणि पूजाने याविषयी खंतसुद्धा सुद्धा व्यक्त केले आहे पूजा म्हणाली अनेकदा मला चित्रपटाचा ऑफर येतात पण माझी उंची जास्त असल्याने पुढे काही होतच नाही त्यासाठी कथानक किती चांगलं आहे किंवा ते मला आवडलं यावर अवलंबून नसतं तर त्या चित्रपटात अभिनेता कोण असणार त्यावर मी त्या चित्रपटात असणार की नाही हे ठरतं त्यातही जर अभिनेत्याची उंची जास्त नसली तर मला रिजेक्ट करण्यात येतं त्याविषयी पुढे सांगत पूजा म्हणाली की आज जर माझ्याकडे पाच चित्रपटाची ऑफर असेल तर त्यातून मला काही चित्रपट करता येत नाहीत निवडकच चित्रपट करता येतात मात्र ज्यांच्यासोबत मी चित्रपट केले ते माझे चांगले मित्र आहेत पूजा सावंत हिने आपल्या अभिनय कारकिर्दीत आजवर आतागबया झकास सतरंगिरे दगडी चाळ निळकंठ मास्तर अशा अनेक चित्रपटात काम केले व विद्युत जांबालच्या जंगली या चित्रपटातही पूजा आपल्याला पाहायला मिळाली पूजा सावंत यांना आ त्यांच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला पूजा सावंत यांचा कुठला चित्रपट व कुठलं नृत्य अभिनय जास्त आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र